वेलकम स्टूडेंट, आज अपन सॉलिड स्टेट या टॉपिक मधला क्लोज पैक्ड इन थ्री डायमेंशन हा भाग पाहणार आहोत। क्लोज पैक्ड इन थ्री डायमेंशन, द क्लोज पैक्ड थ्री डायमेंशन स्टैकिंग ऑफ टू डायमेंशन। अपन याच्या अगोदरच्या वीडियो मध्ये टू डायमेंशन स्ट्रक्चर पाहिले होते। क्लोज पैक्ड इन थ्री डायमेंशन स्टैकिंग ऑफ टू डायमेंशनल लेयर गिव्स राइज टू थ्री डायमेंशनल क्रिस्टल स्ट्रक्चर। टू डायमेंशनल स्क्वेअर्स क्लोज पैक्ड लेयर आर फाउंड टू स्टैक ओनली इन वन वे टू गिव सिंपल क्यूबिक लैटाइस। क्लोज पैक्ड इन थ्री डायमेंशनल स्टैकिंग ऑफ टू डायमेंशनल लेयर्स गिव्स राइज टू थ्री डायमेंशनल क्रिस्टल स्ट्रक्चर। टू डायमेंशनल स्क्वेअर्स क्लोज पैक्ड लेयर्स आर फाउंड टू स्टैक ओनली इन वन वे टू गिव सिंपल क्यूबिक लैटाइस। टू डायमेंशनल हेक्सागोनल क्लोज पैक्ड लेयर आर फाउंड टू स्टैक इन टू डिस्टिंक्ट वेज अकॉर्डिंगली टू क्रिस्टल स्ट्रक्चर्स, नेमली हेक्सागोनल क्लोज पैक्ड स्ट्रक्चर एंड फेस सेंटर्ड क्लोज पैक्ड स्ट्रक्चर्स आर फॉर्म। हेक्सागोनल एंड क्लोज फेस सेंटर्ड स्ट्रक्चर्स आर फॉर्म। फर्स्ट स्टैकिंग ऑफ स्क्वेयर क्लोज पैक्ड लेयर। स्टैकिंग ऑफ स्क्वेयर क्लोज स्टैकिंग ऑफ स्क्वेयर क्लोज पैक्ड लेयर। ओके, स्क्वेयर जनरली थ्री डायमेंशनल स्ट्रक्चर और थ्री डायमेंशनल स्क्वेयर क्लोज स्ट्रक्चर नियर सेकंड लेयर। हियर सेकंड लेयर इज प्लेस्ड ओवर द फर्स्ट लेयर। सेकंड लेयर इज प्लेस्ड ओवर फर्स्ट लेयर सो दैट और सो एज टू हैव इट्स अ स्क्वेयर exactly above those of first layer. Subsequently, square closed packed layers are placed one above and other in the same manner. In this arrangement, spheres of all the layers are perfectly aligned horizontally as well as vertically. Hence, all the layers are alike and labeled as A layer, that is AAA type structure that result on a stacking square close packed layer in a simple cubic. Its unit cell is the primitive close unit cell. Each sphere touch neighbor 6 sphere, 4 in its own layer, one in the layer above and one layer below. Hence, coordination number is 6. Only polonium is only a crystals square close packed structure. Square close packed structure यामध्ये आपण जर पाहिलं तर सर्व जे स्फिअर आहे हे AA टाइप स्फिअर आहे। AA टाइप स्फिअर हा AA टाइप स्फिअर वन स्फिअर प्लेस्ड अबव द फर्स्ट लेयर देन
यामध्ये पहा स्क्वेअर प्लेट जनरली थ्री डायमेंशनल स्क्वेअर क्लोज स्ट्रक्चर नीड टू सेकंड लेयर इज प्लेस्ड ओवर द फर्स्ट लेयर सेकंड लेयर इज प्लेस्ड ओवर फर्स्ट लेयर सो एज टू हैव इट्स स्क्वेअर एक्जैक्टली अबव दोज ऑफ फर्स्ट लेयर सबसिक्वेंटली स्क्वेअर क्लोज पैक्ड लेयर आर प्लेस्ड one above the other in the same manner in this arrangement square of all the layers are perfectly aligned horizontally as well as vertically hence all the layers are alike and labeled as a layers to pratyek layer jo ahe to a layer ahe ए आणि मग याच्यापासून जो स्ट्रक्चर तयार होतो त्या स्ट्रक्चरला आपण ए ए ए टाइप स्ट्रक्चर असं म्हणतो ए ए टाइप स्ट्रक्चर कारण सेम स्ट्रक्चर्स त्या ठिकाणी आहेत ए ए टाइप स्ट्रक्चर असं म्हणतो आणि प्रत्येक स्क्वेअर जर पाहिला तर दुसऱ्या सिक्स स्क्वेअरला तो कनेक्ट झालेला आहे आणि म्हणून त्याला त्या ठिकाणी आपण कोऑर्डिनेशन नंबर जो आहे तो 6 म्हणतो आपण त्याला कोऑर्डिनेशन नंबर हा 6 आहे आणि स्क्वेअर प्लेनर स्क्वेअर 4 इन इट्स ओन लेयर वन इन द लेयर अबव एंड वन लेयर इन बिलो हेंस कोऑर्डिनेशन नंबर इज 6 फक्त यामध्ये पोलोनियम जो आहे तो पोलोनियम हा एकच असा आहे की तो त्याचा क्रिस्टल जो आहे तो क्रिस्टल्स हा स्क्वेअर क्लोज पैक्ड स्ट्रक्चर आहे आता याचे डायग्राम आपण जर पाहिली क्लोज पैक्ड स्ट्रक्चर close packed structure प्रत्येक स्क्वेअर जर पाहिला तर इतर 6 स्क्वेअरच्या टच मध्ये आहे आणि म्हणून त्याचा कोऑर्डिनेशन नंबर जो आहे हा कोऑर्डिनेशन नंबर हा 6 कोऑर्डिनेशन नंबर आहे दिस इज नथिंग बट द स्टॅकिंग ऑफ स्क्वेअर क्लोज पॅक्ड लेयर याचे एग्जांपल हे फक्त यामध्ये पोलोनियम हा एकच एकमेव एलिमेंट आहे की त्याचं स्ट्रक्चर जे आहे ते स्ट्रक्चर हे स्क्वेअर क्लोज पॅक्ड स्ट्रक्चर आहे ठीक आहे आता यानंतर आपण स्टॅकिंग ऑफ टू हेक्सागोनल क्लोज पॅक्ड स्ट्रक्चर पाहूया स्टॅकिंग ऑफ टू हेक्सागोनल क्लोज पॅक्ड स्ट्रक्चर स्टॅकिंग ऑफ हेक्सागोनल टू हेक्सागोनल क्लोज पैक्ड स्ट्रक्चर क्लोज पैक्ड लेयर किंवा क्लोज पैक्ड स्ट्रक्चर ठीक आहे स्टॅकिंग ऑफ टू हेक्सागोनल क्लोज पैक्ड लेयर्स आता स्टॅकिंग ऑफ हेक्सागोनल क्लोज पैक्ड लेयर यामध्ये टू जनरेट द क्लोज पैक्ड थ्री डायमेंशनल स्ट्रक्चर हेक्सागोनल क्लोज पैक्ड स्ट्रक्चर हेक्सागोनल एच सी हेक्सागोनल क्लोज पैक्ड स्ट्रक्चर और एच सी सी किंवा एच सी पी असं म्हणतो आपण क्लोज पैक्ड लेयर आता लेयर आर अरेंज इन अ पर्टिक्युलर मॅनर इन डूइंग सो स्पेयर्स ऑफ सेकंड लेयर आर प्लेस्ड इन डिस्पर्शन ऑफ फर्स्ट लेयर यामध्ये हा जो स्क्वेअर जो आहे तो स्क्वेअर हा आपण ए ए टाइप स्क्वेअर पाहूया ए ए टाइप स्क्वेअर त्यानंतर बी टाइप त्याचा जो एक्झॅक्ट पहिला जो स्क्वेअर आहे त्याच्यावरती हा दुसरा स्क्वेअर
hexagonal closed packed structure. Hexagonal closed packed structure. तर स्क्वेअर्स ऑफ द सेकंड लेयर आर प्लेस्ड इन डिस्पर्शन ऑफ द फर्स्ट लेयर. फर्स्ट लेयर इफ द फर्स्ट लेयर इज लेबल्ड एज ए, फर्स्ट लेयर इज लेबल्ड एज ए, द सेकंड लेयर इज बी, बिकॉज टू लेयर्स आर अलाइंड डिफरेंटली. इफ इट इज इविडेंट फ्रॉम दैट ऑल ट्रायंगुलर ओवॉइड्स of the first layer covered by the sphere of the second layer. आता यामध्ये हा जो ट्रायंगल तयार होतो, जे फर्स्ट लेयर आहे हे फर्स्ट लेयर त्याला ओवॉइड्स म्हणतो आणि हे ट्रायंगुलर तयार होते ओवॉइड्स, आणि हे ट्रायंगुलर ओवॉइड्स हे कव्हर झालेले आहे या सेकंड लेयरच्या स्पेअर मध्ये. सेकंड लेयरच्या स्पेअर मध्ये हे ओवॉइड्स हे कव्हर झालेले आहे, ओवॉइड्स दॅट आर कव्हर्ड बाय स्पेअर ऑफ द सेकंड लेयर. जनरेट टेट्राहेड्रल, याच्यापासून टेट्राहेड्रल स्ट्रक्चर्स त्या ठिकाणी तयार होते. टेट्राहेड्रल स्ट्रक्चर हे हा पहिला स्पेअर, त्यानंतर हा दुसरा स्पेअर, आणि पहिल्या लेअरचा हा तिसरा स्पेअर, आणि याच्यावर जो हा ओव्हल आहे हा ट्रायंगल हा कव्हर करणारा, हा कव्हर करणारा हा स्फिअर सेकंड लेयर, हा सेकंड लेयर. आता या ठिकाणी हा ट्रायंगल तयार झालेला आहे, इथं हा ट्रायंगल हा कव्हर्ड बाय सेकंड स्फिअर, सेकंड स्फिअर, आणि त्या ठिकाणी टेट्राहेड्रल स्ट्रक्चर तयार होते. टेट्राहेड्रल स्ट्रक्चर तयार होते, टेट्राहेड्रल स्ट्रक्चर्स या ठिकाणी तयार होते. ठीक आहे, आता त्यानंतर टेट्राहेड्रल ओवॉइड इज सराउंडेड बाय स्कोर स्फिअर. टेट्राहेड्रल ओवॉइड इज सराउंडेड, हा जो टेट्राहेड्रल ओवॉइड आहे याच्या सराउंडिंगला फोर स्फिअर्स आहेत, 1, 2, 3, 4 फोर स्फिअर्स आहेत. ऑन जॉइन द सेंटर ऑफ दिस फोर स्फिअर the triangular ovoids from the two layers. Four spheres are tetrahedron ovoids of second layer. The overlapping triangular ovoids from two layers together form an octahedron ovoids which is surrounded by six spheres. आता यामध्ये first layer the sphere आणि सेकंड लेयर, फर्स्ट लेयर, त्यानंतर सेकंड स्फिअर आहे, तो सेकंड स्फिअर याच्यापासून टेट्राहेड्रॉन स्ट्रक्चर तयार होते. त्या ठिकाणी टेट्राहेड्रॉन स्ट्रक्चर, ऑक्टाहेड्रॉन ओवल आणि त्या ठिकाणी करस्पॉन्डिंग टेट्रा ऑक्टाहेड्रॉन ओवल R, N, Q,
O M P and R. This is octahedral OS. This is nothing but the stacking hexagonal close packed layer, tetrahedral and octahedral. Okay, thank you.